नमस्कार श्री स्वामी समर्थ। आणि आज आमचा म्हणू तुम्हाला हाय करतोय, तर तो करतोय आजची पूजा। आणि त्यानेच हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण आम्हाला सुट्टी होती दसऱ्याच्या दिवशी। संध्याकाळची ही पूजा आहे, तर तो करतोय आणि तो कशी करतोय हेही तुम्हाला दाखवतोय। तशी आता फुलवात आहे, तर या फुलवाती मी आहेत घरी, तर ती वात घालून मग तूप घालून तो दिवा लावणार आहे दिनांजनामध्ये, आणि सोबत समी सुद्धा तो लावतो। आणि गेली जवळजवळ 2-2.5 वर्ष तो दिवा लावतो आहे, म्हणजे त्याला आगीची किंवा ह्याची भीती नाही, फारसं त्याला बघावं लागत नाही। गॅस सुद्धा पेटवतो, त्याच्यावर काही छोटे मोठे पदार्थ चहा वगैरे तो करतो, त्यामुळे तसं त्याला बघावं लागत नाही। आणि तो तूप दाखवतोय, तर या सगळ्या प्रोसेस मध्ये ऍक्च्युली मी नव्हते, त्यानेच व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे मला काही माहिती नाही। मला खरंच सुट्टी होती, म्हणजे दसरा होता, पण माझं मंथली सायकल चालू झालं होतं आदल्याच दिवशी, त्यामुळे मी नाही हे सगळं करू शकले। आणि मी खरं सांगते, मी यासाठी कधीही कुठल्याही गोळ्या घेतलेल्या नाहीत। नैसर्गिक गोष्ट आहे, तर त्यामध्ये गोळ्या घेऊन इंटरफेअर करणं मला योग्य वाटत नाही। मी खूप सुरुवातीला घरच्यांच्या दबावाला बळी पडून गोळ्या घेतल्या होत्या पुढे जाण्याच्या। मला आठवत आहे गणपतीचे दिवस होते, आणि मी का म्हणजे असं केलं हे खरंच आठवत नाही। एकतर तुमचं वय असतं की तुम्ही सगळ्याला दबावाला बळी जाता, आणि नवीनच आय थिंक लग्न झालं होतं, पण घरात माझ्या जाऊबाई होत्या, सासूबाई होत्या, ह्याची आत्या आलेली होती, तरीही मला गोळ्या घ्यायला लावलेल्या होत्या। आणि त्याचा मला खूप नंतर त्रास झाला, शिष्ट झाल्या पोटात, आणि बऱ्याच गोष्टी ह्याच्यातनं मग पुढे होत गेल्या। 2 महिने यायचेच नाही, नंतर 1 महिना खूपच यायची, आणि या सगळ्यातनं माझ्या शरीरावर भयानक परिणाम झाला होता। जाडी वाढली होती, पिंपल्सने चेहरा भरला होता। मग तेव्हापासून मी ठरवलं हे नैसर्गिक आहे। आजपर्यंत माझ्या आईने मला कधी या गोष्टी करायला सांगितलेल्या नाहीत, मग आताही यापुढे मी या करणार नाही। माझं शरीर आहे, आणि आपण जर या नैसर्गिक गोष्टी स्वीकारल्या तर बऱ्याच गोष्टी शांतपणे पार पाडतात, कारण आधीचे 5 दिवस नंतरचे 5 दिवस पूर्णपणे तुमचे मूड स्विंग झालेले असतात, आणि हे शरीराला माहिती असतं की ह्या दरम्यान हे होणार आहे, शरीर त्यासाठी तयार असतं। पण गोळी खाऊन तुम्ही ह्या सगळ्या सायकलला कुठेतरी बांध घालता, आणि सगळंच मग गडगडत जातं। मग गायनिककडे जाणं, चांगल्या महागड्या औषधं घेणं, हे सगळं होतं, आणि तरीही तुमची तब्येत पूर्ववत होत नाही ती नाहीच। त्यापेक्षा देवाला माहिती आहे, देवाने आपल्याला स्त्री म्हणूनच जन्माला घातलेलं आहे, मग कशासाठी ह्या सगळा अट्टहास देवाचं करण्यासाठी? आहेत ना, मनू करतो, हे करतात, जसं जमतील तसं करतात। मी कधीच हा अट्टहास करत नाही की जसं मी करते तसंच तुम्ही करा, अर्थात हे होणार नाही। व्यक्तिपरत्वे देवाची पूजा करणं आणि देवाप्रती ज्या भावना आहेत त्या बदलतात, अर्थातच बदलतात, तिथे तुम्ही नाही जबरदस्ती करू शकत। तर त्यामुळे जसं जमेल तसं करा, हेच माझं म्हणणं होतं। बाहेरनं पेढे आणले आणि त्या दिवशी देवाला दाखवलेले आहेत। मी फारसं काही ह्याच्यामध्ये हट्ट धरला नाही की हे असंच करा। दोघांनीच मिळून माळा बनवल्या, त्याचाही व्हिडिओ मी केलाय, दोघांनीच पूजा केली आहे। मी फक्त हात जोडून नामस्मरण केलं एवढंच। मी आध्यात्मिक आहे, मी सगळ्या गोष्टी पाळते, 4 दिवस 5 दिवस जे काही आहेत आपले ते मी नक्की पाळते। स्वयंपाक वगैरेला तर ऑप्शन नाहीये, पण देवधर्माचं मी नाही करत। माझ्या आईने जे सांगितलं ते मी पुढे फॉलो करते। अगदी सायंटिफिक विज्ञानवादी अशी मी नाहीये, खूप धार्मिक पण नाहीये। जे माझ्या घरच्यांनी सांगितलं आहे ते मी पुढे चालू ठेवते, एवढंच मी करते। यात फार काही माझं डोकं मी चालवत नाही। तर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी या मी मानते, त्याच्यामुळे मी या गोष्टी पाळते। तर ह्यामुळे एक पण होतं की मी जर सतत करत असेल तर घरच्यांना गोडी कधी लागणार? शिवाय मनूला या गोष्टी कळतात की अरे आपण आपल्या पद्धतीने काहीतरी करू शकतो ह्याच्यामध्ये, त्यालाही गोडी लागते। नाहीतर मी या क्षेत्रात त्याला कधी येऊच देणार नाही, जर मी रोज सकाळ संध्याकाळ इथे दिवा लावला तर। हे पण आहे, रांगोळीचा छापा आहे, त्याने रांगोळी काढली, खूप छान काढली, त्याच्या परीने त्याने बेटर काढली असं मी सांगू शकते। आणि ह्यांनी पण बऱ्यापैकी केलं, ह्यांनाही फारशी आवड नव्हती पूर्वी, म्हणजे त्यांचे मोठे भाऊ आहेत तर तेच पूजा वगैरे करायचे, त्याच्या आधी त्यांचे बाबा करायचे, यांच्यापर्यंत कधी वेळ आलेली नाही, हे घरात लहान आहेत, मीही घरात लहान आहे, त्यामुळे माझ्यापर्यंत पण फार वेळ आलेली नव्हती कधी। पण ठीक आहे, परिस्थितीनुसार वेळेनुसार सगळ्या गोष्टी आपल्याला येत जातात आणि आपण त्या शिकत जातो। वेळेच्या आधी तुम्हाला काही मिळत नाही आणि काही होत नाही,
ह्यावर तर माझा विश्वास आहे. तर अशा प्रकारे हा मनू आता झाला, इथला दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावली, धूप लावलाय, तो आता बाहेरचा दिवा लावतोय तुळशीकडचा. तर तो आता 10 वर्षाचा होईल, पण बऱ्यापैकी गोष्टी त्याला जमतात. का जमतात त्याचं कारण हेच आहे की मी त्याला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. तो म्हणाला मम्मी मी हे करू का, तर ठीक आहे कर, माझं लक्ष असतं, मी त्याच्यावर सोडून असं कुठली गोष्ट देत नाही, पण माझं लक्ष असतं तो काय करतोय. ज्या ठिकाणी त्याला काही सांगावं असं वाटेल मी सांगते. आरूचा पण तसंच आहे, आरू तर ह्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे, त्याला बाहेरच्याही बऱ्याच गोष्टी कळतात. तो पण 10 वर्षाचाच आहे, आमच्या दिरांचा मुलगा, तो इथेच असतो आमच्याकडे. तर तो आता खेळायला गेलाय, त्याची शाखा असते RSS ची, तर त्यासाठी तो जातो. ह्याला मात्र नाही ते आहे, कारण ह्याची शाळा संध्याकाळी सुटते, त्यामुळे RSS त्याच्यासाठी वेळ योग्य होत नाही. सायन शाखेला तो जातो. मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल, मस्त तयार होऊन तो गेला होता. आणि फक्त हे ते एका संस्थेसाठी असं नाही म्हणत, तिथे खूप प्रकारचे खेळ शिकवतात, त्याच्यानंतर स्वयंशिस्त शिकवतात. ती खूप चांगली आहे या वाढत्या वयांच्या मुलासाठी, तर खरंच चांगली आहे. मनू पण जातो होता मागच्या वर्षी जेव्हा त्याची शाळा सकाळची होती, यावर्षी मात्र त्याला जमत नाहीये, तर हरकत नाही. पण तो खेळायला मात्र नक्की जातो, 2 तास मैदानावर घामगाळेपर्यंत खेळतात दोघं पण. त्याच्यामुळे रात्री आपसूक भूक लागते, भुकेसाठी कुठल्याही प्रकारचा त्यांना जेवायला या जेवायला असं ओरडावं लागत नाही, त्यांचं ते येऊन जेवायला बसतात, कारण तेवढे त्यांचं दिवसभर एक्सरसाइज झालेली असते. आणि आता हा व्हिडिओ झाल्यानंतर म्हणू आपल्या जे काही अभ्यास वगैरे आहे त्याच्या त्याला बसेल, कारण 6 महिने जवळ आली आहे. आणि म्हणजे ऑलमोस्ट तोंडी परीक्षा तर सुरूच झालेली आहे, लेखी परीक्षा आता 25 तारखेपासून आहे, एकाची 25 पासून, एकाची 30 पासून आहे. मग त्याच्यानंतर परीक्षा झाली की दिवाळीच्या सुट्ट्या, दिवाळीला तरी ऍटलीस्ट मी मोकळी असेल याचा मला आनंद आहे. म्हणजे आता हे झालं की दसऱ्याची साफसफाई माझी आधीच झाली होती, मी तुमच्या सोबत शेअर पण केली आहे, डबे घासून झालेत, अंथरूण पांघरून सगळं धुवून झालं होतं माझं. आणि सगळं म्हणजे खूप नाहीच आहे आमच्याकडे, मी मिनिमलाइज ही कन्सेप्ट एक्सेप्ट केली आहे, त्यामुळे खूप कमीत कमी गोष्टी मी ठेवते. आम्ही 3 जण आहोत घरात, तर 3 जणांचंच पांघरूण आणि अंथरूण माझ्याकडे आहे. एक्स्ट्रा माणूस आला तर त्याच्यासाठी फक्त चटई आहे, दुसरं काहीच मिळणार नाही घरामध्ये. एवढं मी मिनिमम गोष्टी ठेवलेल्या आहेत, गोधड्या चिंध्या बिंध्या काही तुम्हाला घरात सापडणार नाही. 0 वेस्टेज आणि 0 प्लास्टिक मी घरात ठेवते. पेपर्स मी आम्ही घेतच नाही, त्याच्यामुळे पेपर कोरोनामध्ये जो बंद केलेला आहे तो बंदच केलेला आहे, तो आतापर्यंत माझ्याकडे मी परत चालू नाही केलाय. आणि आता इथं दुसऱ्या दिवशीची सकाळ, तर सकाळी सकाळी दह्याचं लोणी काढावं अशी आमची आई सांगायची, की ते जास्त पण निघतं आणि पटकन पण निघतं. तर म्हणून दुसऱ्या दिवशी आता सकाळी मी मोकळी झालीये आणि मी इथे दह्याचं लोणी करते. आणि ते पण काम मला दुसऱ्या दिवशी खरं करायचं होतं, पण मनूला थालीपीठ खायचं आणि थालीपीठासोबत लोणी मस्ट आहे, ते पण घरचं लोणी, म्हणजे व्हाईट बटर त्याला हवंय. माझ्याकडे अमूलचं बटर आहे पण ते त्याला नकोय, स्वतः मी मिक्सर मधून पटकन काढतीये. आणि ह्याचं बघू आता कितपत लोणी येते. आणि इथे लोणी करत ठेवतानाच मी एक काम करते, गरम पाणी ठेवते, म्हणजे गरम पाण्याने जी काही नंतरची क्लिनिंग आहे ती पटकन होते. ओट्यावर टाकलं पाणी किंवा हाताला जरी पाणी गरम पाणी लावलं की जे तुपकट हाताला लागलेलं असतं मेंटचं, ते सगळं लगेच निघून जातं. आणि ते झालं माझं, लोणी काढून मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलंय, लगेच लोणी बाहेर काढू नये कढईत, जेणेकरून लोण्याचं प्रमाण जास्त येतं फ्रीजमध्ये ठेवल्यावर, घुसळून ठेवून दिलंय मी. आता इथे थालीपीठाची भाजणी केलेली माझ्या ताईने दिलेली आहे, तर त्याच्यात मी मीठ आहे का नाही हे बघते. मी मागच्या वेळेस तिच्याकडे गेले होते तर ती म्हणाली तू खाऊन बघ, थालीपीठ जर चांगली असतील तर मग आपण तुझ्याकडे आल्यावर करूयात. तर म्हटलं ठीक आहे चालेल, घरात कितपत आवडते ते बघूयात. आमच्याकडे वरच्यावर नाही होत थालीपीठ, तर म्हणून मग तिच्याकडनं मी हे पीठ आणलं होतं लास्ट टाइम.
आणि थोडंसंच मेथा घेते, जेणेकरून एक 7-8 थालीपीठ ह्याच्यामध्ये होतील. त्याच्यात हळद मीठ आणि तिखट मी घालते. त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबीर घालून हे पीठ मी छान ओलसरच मळून घेतलं, त्याचा पूर्ण गोळा नाही केलाय. तर ते तसं करून मी एक अर्धा तास झाकून ठेवते आणि मग त्याची मी थालीपीठ करायला घेणार आहे. आता हे बघा, अर्धा तास झालेला आहे आणि इथे एक ओला रुमाल घेऊन मी त्याच्यावर ही थालीपीठ तापतीये. एका बाजूला मी तवा तापत ठेवलाय, कारण तापलेल्या तव्यावर थालीपीठ घातली म्हणजे ती पटकन सुटतात. हे बघा, मी ह्याच्यात एक्सपर्ट नाही आहे, मी आत्ता आत्ताच ही करायला घेतली आहे थालीपीठ. तर तो अशा कमेंट्स येऊ शकतात की ताई तुम्ही व्यवस्थित थालीपीठ करा किंवा काय, कारण हे आमच्याकडे खरंच केलं जात नाही. थालीपीठ प्रकार खूपच रेअर मध्ये होतं, पोहे उपीटच फारसा होतं, इडल्या वगैरे होतात पण थालीपीठ नाही होत. तर मी एका व्हिडिओत बघितलं होतं आणि आमच्या ताईकडे केलं, त्या परवा बघितलं, त्यांच्या बाईने केली होती. मग तशी बघून मी तर करायचा प्रयत्न करते, पण दुसराच प्रयत्न आहे माझा हा. पण चांगली झाली होती थालीपीठ, अगदी प्रोफेशनल नाही पण बऱ्यापैकी झाली होती, की पोटभर होतात आणि ही सगळ्या प्रकारचे धान्य तुमच्या पोटात जातात. मी त्याच्याकडनं प्रमाण घेऊन जेव्हा मी करेन तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेन की मी कशी करते ती. कारण आता चकलीची भाजणी जेव्हा करायची आहे तेव्हाच मी ही थालीपीठाची भाजणी पण करून घेणार आहे. म्हणजे एक महिनाभर आणि जास्त नाही करून ठेवायची ही, महिना 1.5 महिना पुष्कळ होते. कारण नंतर जसं भाकरीचं पीठ शिळं झाल्यावर चांगली भाकरी येत नाही, तसंच याचंही आहे असं माझी ताई सांगत होती. सो मी हे करते आणि एका बाजूला बाकीचं पण चालूच आहे, कारण डबा आहे सकाळचा. तो आज काय डब्यात ही सिरीज माझ्या याच चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल शॉर्ट्स मध्ये, तर ती नक्की बघा. मी खूप प्रकारच्या डब्यांच्या व्हरायटी तिथे शेअर करते. आता वेज होतं सध्याला तरी, श्रावण आणि दसरा वगैरे होता, त्याच्यानंतर नॉनव्हेज रेसिपी सुद्धा तुमच्याशी शेअर करेन मी. मी म्हणजे कोकणातली आहे आणि हे इकडचे कोल्हापूरचे आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे नॉनव्हेज वरच्यावर बनतं. तर म्हणजे एक 4 दिवस जर वेज असेल तर एक 3 दिवस आमच्याकडे नॉनव्हेज असतं, त्याच्यामुळे त्याही रेसिपी मी शेअर करेन. आणि इथे मी हातोहात लोणी काढून घेतेय. एक अर्धा पाऊण तास मी आय थिंक फ्रीज मध्ये ठेवलं होतं हे, पण लोणी बघा किती छान आलंय. आणि हे फक्त साय जमा करून ठेवलेलं हे नव्हतं, तर त्याच्यामध्ये मी विरजण लावून प्रॉपर दही करून आणि मग त्याचं जी साय आहे ती साठवते. म्हणजे जेव्हा मी पहिली साय काढते तेव्हाच त्याच्यात मी जे सुट्टं दही आहे ते आणून दही व्यवस्थित विरजण लावून लावून ठेवते आणि मग त्याच्यात रोजच्या रोज साय घालून खाली फ्रीज मध्ये ठेवते, जेणेकरून ते फार आंबट होणार नाही. आणि ह्याच्यापासून जे तूप निघेल, आता हे लोणी हवं तेवढं मी खाणार, म्हणजे तूप निघेल ते मात्र खूप रवाळ आणि खूप सुंदर वासाचं तयार होतं. सुगंध जो आहे तो बाहेरपर्यंत जातो, सगळ्यांना कळतं की आम्ही घरी तूप केलंय. आणि असं जे तूप केलेलं आहे ते औषधी असतं, तुमच्या कुठल्याही पोटाच्या विकारासाठी, गळ्याच्या विकारासाठी हे तुम्ही यूज करू शकता. आणि जे राहिलेलं ताक आहे त्याचं ते ताक म्हणून यूज करू शकता, ते अजिबात कडवट होत नाही, खूप आंबट पण होत नाही. हे बघा, छानपैकी थालीपीठ आणि गरमागरम लोण्याचा गोळा त्याच्यावर असा वितळलाय गरम थालीपीठावर, तर मऊसूत लोणी झालं होतं. आणि हे आता मी थोडंसं खाणार आणि नंतर मग ते कढवून त्याचं तूप करणार आहे. अशा प्रकारे म्हणजे एक वाटीभर होतं तूप, फार होत नाही. आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ ह्याच्यात मी ऍड केलाय कपड्यांचा. तर कपड्यांमध्ये बरेच कपडे साठले होते, त्याच्यामुळे मी तर म्हटलं घडी करूयात, कारण 2 दिवस मलाही बरं नाहीये, माझी कंबर पाठ खूप दुखत होती. अर्थातच हे आल्यामुळे म्हणजे होतं तसं, माझं महिन्यात 1-2-3 दिवस हा प्रकार होतो माझ्या बाबतीत. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे. खरं ट्रीटमेंट ॲज सच असं नाही, त्यांनी खाणंच दिलंय, काय खाण्यात आलं पाहिजे, जसं शतावरी आहे तर ते दुधातनं घेतलं की म्हणजे एक त्रास कमी होतो, पण रोजच्या रोज माझं होत नाही. जर लेट जेवण झालं तर मग शतावरी नाही घेतलं जात माझ्याकडून, पण जेव्हा जमेल तेव्हा नक्की घेते, जेणेकरून हे प्रॉब्लेम्स कमी होतात. आणि आता इथे मी ह्यांचे इस्त्रीचे पण कपडे काढते बाजूला, म्हणून एका बाजूला मोबाईल घेऊन तुम्हाला बसलेला दिसतोय. तो मोबाईल का बघतोय, कारण मोबाईल त्याला बघायला अजिबातच अलाउड नाहीये. त्याला मोबाईल वापरता येतो, कारण कोरोनामध्ये तुम्हाला माहिती असेल की ऑनलाईन शाळा होत्या, त्याला काही पर्याय नाही. आणि आता त्यांच्या शाळेतनं ऑनलाईन एक हे येतात, पेपर्स येतात, छोटे छोटे कार्यपत्रिका आपण म्हणू शकतो, ज्या तुम्हाला मोबाईलवर सोडून त्यांना परत पाठवायचे असतात व्हॉट्सअपला,
तर त्या तो सोडवत बसलाय. ऑप्शनल असतात, एक प्रश्न आणि त्याचे चार ऑप्शन, मग तो कुठला तरी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा उत्तराचा, आणि मग असे 20-20 मार्कांच्या छोट्या छोट्या कार्यपत्रिका असतात, त्या पाठवून द्यायच्या. हे त्यांच्या शाळेतनं येतं रँडमली, तर त्यासाठी त्याने मोबाईल घेतलाय. आणि इथे माझे कपडे घडी करून झालेले आहेत, मी पटापट ते कपाटात ठेवून देते. आमच्या सगळ्यांचं मन एकच कपाट घरात आहे, आणि त्याच्यासाठी आणि हा बेड जर असाच मी ठेवला तर ह्याच्यावर आम्हाला झोपता येणार नाही, कारण हा बेडच आहे ज्याच्यावर आम्ही रात्री झोपतो तिघजण. त्यामुळे जर मी हा मोकळा केला नाही तर मला रात्री ह्याच्यावर झोपता येणार नाही, म्हणून मी पूर्ण रिकामा करून देते. तर अशा प्रकारे पटपट पटपट केलं म्हणजे आम्हाला नंतर रात्री मोकळा बेड मिळेल. आणि बाहेर आलं आणि बेडरूम पूर्ण क्लीन असेल ना तर बरं वाटतं बसायला किंवा झोपायला असं. तर इथे लागलीच मी मनूच्या कप्प्यात पण त्याचे कपडे अरेंज करून ठेवतीये. त्याच्या इथे कपड्याच्या इथे मी छोट्या छोट्या अशा स्ट्रिप्स लावलेल्या तुम्हाला दिसतात, त्याच्यावर काय लिहिलंय लिहिलंय हे तुम्हाला दिसणार नाही, पण त्याच्यात असं लिहिलंय की घरच्या पॅन्ट्स म्हणजे होम पॅन्ट्स, होम शर्ट्स आणि आउट पॅन्ट्स आणि आउट शर्ट्स असं काहीतरी त्याला समजेल असं दिलेलं आहे, आणि अगदी कोपऱ्यात ट्रॅडिशनल वेअर दिलेले आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे त्या स्टिकरच्या वर जे काही कपडे आहेत ते त्यावेळी त्याला घालायचे, आणि मी घडी करून ठेवताना सुद्धा तसेच ठेवते, म्हणजे कोणाचाच गोंधळ होत नाही. मम्मी माझं हे कुठे आणि मम्मी माझं कुठे हे तुम्हाला कधीच विचारत नाही, कारण मी त्या ठिकाणी कपडे ठेवते आणि तोही तिथून कपडे घेऊन वापरू शकतो. आता ही एक गंमत आणली आहे मी, गंमत इन द सेन्स मोठाच्या मोठा असा हा एक प्रकारचा प्लॅस्टिकच आहे, त्याच्यावर डिझाईन आहे आणि हे बघा एवढं मोठं आहे, 6 फूट आहे जवळजवळ. त्याच्यावर लिहिलेलं होतं किती फूट आहे, हे 6 फूट आहे. आणि हे मी कशासाठी घेतलंय तर हे माझं फ्युचर प्लॅनिंग आहे, तुम्हाला लवकरच कळेल. हे घेऊन आम्ही कुठे जाणार आहोत आणि काय करणार आहोत, दिस इज सरप्राईज. त्यासाठी आमची पुढचे ब्लॉग नक्की बघत राहा. हे मी अमेझॉनवरनं मागवलंय आणि खूप चांगलं आलंय हे, ज्या कारणासाठी मी मागवलंय ते खरंच उपयोगी होईल यासाठी. आणि हे अगदी छानपैकी घडी करून एखाद्या बॅगच्या स्वरूपात बसलं जातंय, म्हणजे माझ्या बॅगमध्ये पण ते मावेल एवढं छोटं होतं त्याची घडी. मला तर आवडलं, मी ऑनलाईन रिव्ह्यूज पण त्याचे बघितले, चांगले आहेत. तर हे मी आणलेलं आहे, हे कशासाठी हे तुम्हाला नक्कीच लवकरच कळेल. त्यासाठी ब्लॉग आमचे कायम बघत राहा आणि फॉलो करा. इन्स्टावर सुद्धा मी आहे, इन्स्टावर सुद्धा मी पोस्ट टाकत असते, जे रेग्युलर फोटोज वगैरे आहेत ते टाकत असते. तर इन्स्टाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन काही व्हिडिओज येत असतील, येणार असतील, ते लक्षात येतील. आणि हे बघा बॅग स्वरूपात छोटंसं झालंय, अगदी हलकं फूल आहे आणि ह्याची घडी छानपैकी बसली आहे. आणि हे तर अमेझॉनवरचं होतं, सकाळी मी बाजार करून आली आहे, तर त्याचंही काय काय आणलंय ते दाखवते तुम्हाला. आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे, सकाळचेच ड्रेस आहे. तर त्याच्यामध्ये मी केळी, त्याच्यानंतर शेवगा आणि म्हणजे बरीच फळं आणि भाज्या नव्हतीच दसऱ्यामुळे, नुसती सगळीकडे फुलं पानं होती. तर मी काल जाऊन हे सगळं घेऊन आली आहे, पपई आणि दोडकं अशा भाज्या आहेत. तर ह्याची आता बघू काय करायची, ते दोडक्याची भाजी. अशा प्रकारे हा व्हिडिओ आमचा इथेच एंड करते. आणि हा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या सबस्क्रायबरची आणि हेल्पची खूप गरज आहे. तुम्ही इथपर्यंत वेळ दिला बघण्यासाठी, याच्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.